मागच्या वर्षी मराठवाड्याला पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अंजना नदी पात्रावरील बंधाऱ्याचे दरवाजे बंद करून पाणी अडवण्याची गरज आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात आहे. मागील वर्षी कन्नड तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी टंचाईमुळे भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. चाऱ्या पाण्याअभावी जनावरांच्या अतोनात हाल झाले होते. गावोगावी टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. अंजना पळशी प्रकल्पात टँकरच्या रांगा लागल्या होत्या. यासाठी प्रशासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले होते. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून नदी नाले तलाव तुडुंब भरलेत, तर नदीला पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस नदीचे पाणी कमी होत चालले असून काही दिवसात पाण्याचा प्रवाह बंद होऊ शकतो. शेतकऱ्यांची सर्वत्र रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून त्यामुळे नदी पात्राची पाणी पातळी देखील कमी होतीये. अंजना नदी पात्रात अनेक गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी असून पाणी अडवा पाणी चिरवा या हेतूने नदीवर लहान मोठे पुलकम केटी बंधारे बांधण्यात आले, तर काहींची अतिशय दुरावस्था झालीये. मात्र अद्यापही या नदीवरील एकाही बंधाऱ्याचे दरवाजे टाकले नाही, त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होऊ शकते. शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. शासनाला पुन्हा टँकरने पाणी पुरवठा योजना सुरू करावी लागेल. त्यामुळे सिंचन विभागाने प्रशासनाने तात्काळ दरवाजे टाकून पाणी अडवणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करून तात्काळ दरवाजे लावण्याची मागणी केली आहे. देवीदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड. नाचनवेल येथील ग्रामपंचायत सदस्य आणि माझी शासनाकडे अशी विनंती आहे की जे नवीन झालेले आणि काही जुने असलेले KT-Weir बंधारे आणि परत नवीन जे बनलेले त्यांच्या याच्यावरती दरवाजे टाकण्यात यावे, याशी ग्रामपंचायत सदस्य म्हणून व गावातील नागरिक म्हणून व गावातील शेतकरी म्हणून अशी मी आपल्या प्रशासनाकडं विनंती करतो की लवकरात लवकर या नदीवरती लवकरात लवकर या बंधाऱ्यावरती आपल्या जे सदरील जी व्यक्ती आहे, सदरील जी संबंधित जी व्यक्ती आहे, अधिकारी आहे, त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती बंधाऱ्यावरती दरवाजे टाकण्यात यावे अशी मी विनंती करतो. आणि भवितव्यात पिण्याच्या पाण्याची आपल्याला टंचाई होऊ नये म्हणून यासाठी मी सर्व शेतकऱ्यांकडून व ग्रामस्थांकडून विनंती करतो. नमस्कार, मी देवीदास थोरात, MCN न्यूज प्रतिनिधी, कन्नड. आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील या अंजना नदी पात्रावर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण आहोत. आणि मागील वर्षी भीषण या ठिकाणी दुष्काळ पडला होता आणि मोठ्या दुष्काळाच्या झळा या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यासह सर्व ठिकाणी होत्या. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टँकर या ठिकाणी सुरू होते. शासनाला मोठी बिकट समस्येचा सामना या ठिकाणी सर्वांनाच करावा लागला होता. मात्र आता या ठिकाणी पावसाळा यावर्षी चांगला आहे. मात्र आता रब्बी पेरण्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे पंप देखील सुरू झालेले आहेत आणि नदीचं पाणी हळूहळू कमी होत चाललं आहे. काही दिवसात महिन्याभराच्या आत हे नदीचं पाणी वाहण्याचा जो प्रवाह आहे तो बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अजून देखील या नदीपात्रावर एकही KT-Weir बंधारे जे पाणी अडवण्याच्या हेतूने जे बनवलेले आहेत, नवीन असो किंवा जुने, त्यामुळं एकाही ठिकाणी दरवाजे टाकलेले नाही, त्यामुळं भविष्यात भीषण पाणी टंचाई होऊन या ठिकाणी शेतकऱ्यासह सर्वांनाच मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळं प्रशासनाने याकडं सिंचन विभागाने तत्काळ लक्ष देऊन या सर्व नवीन आणि जुन्या दोन्हीही बंधाऱ्यांचे दरवाजे टाकणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळं या ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांच्याकडं देखील आपण उभे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया आहे. नमस्कार काका. गौरीराम राजपूत यांच्या नदी अंजना नदीलागत शेती आहे, KT-Weir बंधारे. त्यांचे पाणी वाहतं तर पाणी थांबलेले नाही आहे, तरी त्यांनी त्यांचे दरवाजे टाकून घ्यावे हीच शासनाला नम्र विनंती. तर शेतकरी देखील मागणी करत आहे, कारण अनेक पाणी पुरवठ्याच्या विहिरी या अंजना नदी पात्रावर आहेत आणि त्यामुळं गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी देखील इथे या ठिकाणी आहेत आणि त्यासह शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी आहेत. तर पाण्याला अत्यंत गरजेचं आहे अडवणे, हेच या ठिकाणी शेतकरी आणि ग्रामपंचायत सर्वांच्या माध्यमातून शासनाला विनंती होत आहे. MCN न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात, नाचनवेल, कन्नड.